मंडळी, हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री असते. यंदा 2023 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा योग आहे. असं म्हणतात की महाशिवरात्रीला भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी जो भक्त भगवान शंकर व माता पार्वतीची आराधना करतो त्यास शुभ लाभ होतो अशी मान्यता आहे. पण यंदा ग्रहांच्या स्थितीनुसार महाशिवरात्रीच्या काही दिवस आधीपासूनच काही राशींना धनलाभ होण्याचे मोठे योग असल्याचे समजत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 13 फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीत अगोदरच शनिदेव स्थित असल्याने शनी सूर्य युतीसुद्धा तयार होत आहे. सूर्याच्या प्रवेशानंतर महाशिवरात्रीच्या आधी नेमका कोणत्या राशींना श्रीमंतीचे योग आहेत ते आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. पहिली मेषराश. शनीच्या कुंभ राशीतून सूर्य व शनीची युती होताच मेषराशींच्या मंडळींना अपार धनलाभाचे योग आहेत. सूर्य आपल्या राशीच्या 11व्या स्थानी स्थिर होणार आहे. सूर्याच्या प्रभावाने गोचर काळात मेषराशीला भाग्योदयाचे योग तयार होत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहावे लागेल, पण यातून आपण वरिष्ठांच्या नजरेत येऊन येत्या काळात प्रमोशनची संधीसुद्धा मिळू शकते. सूर्य व शनीची युती आपल्याला आत्मविश्वास मिळवून देऊ शकतो. दुसरी वृषभराश. वृषभ राशींच्या मंडळींसाठी शनी सूर्य युती लाभदायक ठरू शकते. सूर्य आपल्या राशीच्या 4थ्या स्थानाचा स्वामी आहे व येत्या काळात सूर्य आपल्या गोचर कुंडलीत 10व्या स्थानी स्थिर होणार आहे. सूर्याचे गोचर होताच आपली प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या 9व्या दिशा आपण नक्कीच विचारात घेऊ शकता. आर्थिक स्थितीत मोठा व सकारात्मक बदल होऊ शकतो. तिसरी मकर राश. सूर्य गोचर कालावधी हा मकर राशींसाठी शुभ ठरू शकतो. सूर्य गोचर आपल्या राशींच्या 2ऱ्या स्थानी होत आहे. या काळात आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे योग आहेत. आयुष्यात अनेक हवेहवेचे बदल घडून येऊ शकतात. गुंतवणुकीतून धनलाभाची प्रचंड मोठी संधी आहे. नव्या नोकरीची संधी सुद्धा लाभू शकते. येत्या काळात आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.